येथे जलजीवन मिशनांतर्गत 4.5 कोटीच्या पाईपलाईनचे काम सुरू. पहिल्यांदाच ग्रामपंचायतीचा 100% वसूल. कुरळप तालुका वाळवा येथील अंतर्गत पाईपलाईन ही खूप जुनी असल्याने ठिकठिकाणी लिकेज होण्याचे प्रमाण वाढले होते. यामुळे नागरिकांना समान पाणी मिळत नव्हते. यासाठी राजारामबापू साखर कारखान्याचे चेअरमन पी आर पाटील यांनी गावातील अंतर्गत पाईपलाईन ही HDPVC मध्ये करणार असल्याचे अनेक वेळा आपल्या भाषणात सांगितले होते. या पाईपलाईनमुळे अंतर्गत रस्त्याची कामेही थांबली होती. मात्र मागील 15-20 दिवसापासून गावातील अंतर्गत पाईपलाईन काम गतीने सुरू आहे. तर थकीत व चालू घरपट्टी पाणीपट्टी भरून पावती दाखवल्याशिवाय नवीन पाईपलाईनला कनेक्शन देता येत नसल्याने कुरळपगावच्या इतिहासात प्रथमच 100% वसूल झाला आहे. मात्र गावातील गोरगरिबांकडे सक्तीची वसुली नको म्हणून युवक क्रांतीचे युवा नेते पैलवान अशोक पाटील यांनी स्वतः काही रक्कम देण्याची तयारी दाखवली होती. तर या पाईपला कुठेही जोड किंवा फेविकॉल सोल्युशन सारखे द्रव वापरले नसून विजेवर जॉईंट दिला जात आहे. यामुळे इथून पुढे पाईप फुटणे लिकेज होणे बंद होणार आहे. यामुळे गावातील प्रत्येक व्यक्तीला समान आणि स्वच्छ पाणी मिळणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.